आज इतनी सी वेळ की ॲडव्हर्टाईज म्हणजे आज खूप आहे का खूप मोठं आता नुकसान झालंय शेतकऱ्यांचं. डाळिंब कुणाच्या बाग आहेत, कुणाच्या ऊस आहेत, मका आहेत, सगळी वाहून गेले, काहीच राहिलं नाही. सरकारचं प्रशासनावर कब्जा नाही, अजिबात त्याचं पकड नाही. त्यामुळं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तालुक्याचे आमदार, माजी मंत्री तालुक्याचे सगळे प्रशासन हा पैसे. आज माझं 7-8 लाख रुपयाचं मोठं नुकसान आहे. याला जे अधिकारी जबाबदार असतील पाटबंधारे खात्याची, त्या अधिकाऱ्यांनी आमची भरपाई द्यावी, नाहीतर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय उपयोग नाही. इंदापूर तालुक्यातील सनसर रायतेमळा येथे निराळाव्या कालव्याला तिसऱ्यांदा बगदाड पडल्याने या ठिकाणी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या संतापाचा बांध फुटलाय. नक्की ज्या ठिकाणी भगदाड पडून हा कालवा फुटतोय तो दुरुस्त होतोय की नाही अशी शंका निर्माण झालीय. सनसर रायतेमळा या ठिकाणी महिनाभरामध्ये काल तिसऱ्यांदा निराडाव्या कालव्याला भगदाड पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरलंय. त्यामुळे या ठिकाणी पाटबंधारे विभाग नक्की कशा प्रकारे काम करतोय असा प्रश्न उपस्थित होतोय. निराडावा कालवा फुटल्याची माहिती समजताच दोन्ही वेळेस माजी राज्यमंत्री तथा आमदार दत्तात्रय भरणे तसेच माजी सहकार मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी या ठिकाणी तातडीने भेट देऊन जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्याचा पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, त्याचबरोबर ज्या ठिकाणी हे मोठं भगदाड पडलंय त्या ठिकाणी चांगले ठोस पद्धतीने काम करून पुन्हा अशी घटना घडू नये याची काळजी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी याबाबत सूचना केल्या होत्या. तरी देखील काल पुन्हा एकदा कालव्याला भगदाड पडून या परिसरातील शेतामध्ये पाण्याचे लोट वाहू लागलेत. अगोदरच या भागात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, परंतु काल तिसऱ्यांदा निराडावा कालवा फुटल्याने जी काही उरली सुरलेली पिकं होती त्याचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या नुकसानाला जबाबदार कोण, नक्की पाटबंधारे विभागाचा कारभार कशा पद्धतीने चालू आहे आणि हे पडलेलं भगदाड कायमचं बुजवलं जाणार की नाही हाच प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडलाय. याच या कॅनल जलगत सगळ्या शेतकऱ्यांची स्थिती आहे, आमची बी स्थिती आहे. चालू काम चालू कॅनल असताना सुद्धा काम चालू आहे, नुसतं मुरुम भरायचं काम चाललंय. ते त्यांनी राहणार आज ही तिसरी वेळ की कॅनल फुटायचे पूर्ण राहणार. माती कसं सगळी वाहून गेलेली, आता सध्या सगळी तिथं पाण्यात येतं, कसं काय होणार शेतकऱ्यांना? ते अजून आतापर्यंत 2 मिनिटं येऊन गेल्यात, 1 रुपया कुठली भरपाई नाही, काय नाही काय नाही, सगळं असं एकदम गलतन कारभार चाललेला आहे पाटबंधाऱ्यांचा. त्याच्या कुणीतरी बोलणं गरजेचं आहे, काम कॅनल बंद करून करणं गरजेचं आहे. त्यांचं चालू कॅनल असताना हे काम करायचं, त्यामुळे तिसरी वेळ आणि पहिलं मातीला हलवल्यामुळे नुसतं मोरून भरायचं काम चालू. मोरमाला काय थोडेच पाणी थांबणार आहे का? अहो मग कॅनल बंद करा, तुम्ही माती भरा, त्यात व्यवस्थित काँक्रीट तिथं फुटलं तिथं काँक्रीट करून करा थोडंफार. आज ही तिसरी वेळ कॅनल फुटायचं म्हणजे आज खूप आहे का खूप मोठं आता नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं. डाळिंब कुणाच्या बाग आहेत, कुणाचे ऊस आहेत, मका आहेत, सगळी वाहून गेले, काहीच राहिलं नाही. नुकसान भरपाई त्यांचं पंचनामे तर झालेत, नुसतं केलंत पंचनामा, पहिलं गेल्यात. आता ही तिसरं 1 रुपया न येता ही तिसऱ्यांदा फुटला गेल्या. लोकांनी आता खतं वगैरे भरली होती, सगळं क्लिअर झालं होतं, ती बी वाहून गेलं परत. आता ह्याचं काय कोण नुकसान भरपाई देणार? सरकारचं प्रशासनावर कब्जा नाही, अजिबात त्यांचं पकड नाही. त्यामुळं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, तालुक्याचे आमदार, माजी मंत्री तालुक्याचे सगळे प्रशासन हा पैसे या आणि ह्यांचा दबाव आहे ह्या पाटबंधारे खाता पाणी काही करून शेतकऱ्याचं नुकसान होऊन द्या, पण पाणी आम्हाला खाली इंदापूरला पाहिजे, एवढंच इथल्या शेतकऱ्यांचं नुकसान होऊन द्या, हे ह्यांचं धोरण आहे. पहिल्या वेळेला कॅनल फुटला, त्या वेळेला डाळिंबागेचे 1.5 लाख रुपये माझं नुकसान झालं खत माती भरल्यावर. दुसऱ्या वेळेला कॅनल फुटलं नाही अशी माझी अपेक्षा होती, पण कॅनल तिसऱ्या वेळेला दुसऱ्या वेळेला फुटलं आहे. अधिकाऱ्यांचा गलतान कारभार आहे, निष्ठुर दर्जाचं काम झालेलं आहे आणि इथे शेतकऱ्यांना त्रास होतोय. दुसऱ्या वेळेला मी खत भरलं, परत पण माझ्या डाळेबाची माती वाहून गेली, डाळेबाची पीक माझं फेल गेलं. आज माझं 7-8 लाख रुपयाचं मोठं नुकसान आहे. याला जे अधिकारी जबाबदार असतील पाटबंधारे खात्याची, ज्या अधिकाऱ्यांनी आमची भरपाई द्यावी, नाहीतर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय उपयोग नाही, आत्महत्या करावं लागेल शिवसेना.